नमस्कार, मोना नेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आदित्य चोबे। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। सिल्लोड फुलंब्री तालुका परिसरात खरीपाच्या पिकांची अखेरची घटका, पाऊस गायब झाल्याचा परिणाम, शेतकरी संकटात। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा सिल्लोड येथे युवक काँग्रेसच्या वतीने निषेध। बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सिल्लोड येथे करण्यात आले खीरदान, वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट अशोक तायडे यांच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम। भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात झाली सुरुवात। आणि फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे राखी पौर्णिमा उत्साहात साजरी। पावसाने दडी मारल्याने फुलंब्री तालुका परिसरातील खरीपाच्या पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत। फुलंब्री तालुका परिसरामध्ये अचानक पाऊस गायब झाल्याने पिकं सुकू लागली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे। निसर्ग हा शेतकऱ्याच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसापासून दिसतंय। कधी जास्तीचा पाऊस पडल्यानं तर कधी पाऊस कमी पडल्यानं शेतकरी हवालदिल झाल्याचं दिसतंय। शेतकऱ्यांनी शेतामध्ये खते टाकून 15 ते 20 दिवस झाले, परंतु पाऊसच न पडल्यानं ती खते आजही जशीच्या तशी खुडाच्या मुळाशी दिसत आहेत। एकूणच पिकांची वाढ खुंटल्याचं दिसतंय। जर पाऊस वेळेवर आला असता तर या रोपट्याचं झाडांमध्ये रूपांतर झालं असतं, परंतु पाऊसच नसल्यानं कपाशीचं पीक वाढत नसल्याचं दिसतंय। तसेच हाल बाजरी व मकाचे झाले आहेत। ऐन मक्याच्या वाढणीच्या वेळेस पावसाने दडी मारल्यानं कमी वयातच मका पिकाने तुरे टाकल्याचं दिसत असलं तरी मक्याच्या कणसांमध्ये किती दाणे भरतील याची काही शाश्वती नाही। एकूणच पावसाने दडी मारल्यामुळं तालुका परिसरातील शेतकरी हैराण झाला आहे। वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री। मराठवाडा आणि दुष्काळ हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून जणू तयार झाले असून यावर्षीच्या खरीप हंगामातही पाऊस गायब झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत। पाहूया थेट बांधावरून हा वृत्तदर्शनचा वृत्तांत। सिल्लोड तालुक्यात सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली, मात्र आता गेल्या काही दिवसापासून पावसाने हात आकडता घेतल्याने बळीराजाची आता चांगलीच झोप उडालेली आहे। पाहूया या संदर्भातील विशेष वृत्तांत। मराठवाडा आणि दुष्काळ गेल्या काही वर्षात हे समीकरणच बनलं असल्यानं येथील शेतकऱ्यांना दुष्काळ काही नवीन नाही। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले। प्रारंभी समाधानकारक असलेल्या पावसानं नंतर मात्र पाठ फिरवली आहे। या 2 महिन्यात केवळ 26 दिवसच पाऊस झाला, तोही अत्यल्प प्रमाणात, व उर्वरित 35 दिवस कोरडेच गेले। सुरुवातीला चांगला पाऊस पडल्यानं या विभागामध्ये सुमारे 95% खरीपाची पेरणी पूर्ण झाली होती। नंतर पावसाने दडी मारल्यानं खरीपाची पिके वाया गेली आहेत। त्यातच दुबार पेरणीची शक्यताही दुसर झाल्यानं बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलंय। या संदर्भात सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील युवा शेतकऱ्यांची ही प्रतिक्रिया पाहूया। नाव सोमनाथ सुभाष मगर, राहणार निल्लोड। ह्या माझ्या पिकाची अशी अवस्था झाले ते 20 ते 25 दिवस झाले पाऊस नसल्यामुळं अशी अवस्था झाली माझ्या मालाची की फार नुकसान झालं मालाचं। माल हे असे सुकून चालले, माल हे असे सुकून चालले। माल पाऊस पाडा तर गॅरंटी येईन मालाची, नाही तर माल अशीच वाया जाईन। बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलं असून यातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न उभा ठाकला असता अशा परिस्थितीमध्ये पीक विमा योजनेचा आधार बळीराजाला वाटत असताना मात्र यातही विविध संकटांनी शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही। पिके चांगली बहरात येत असताना मात्र पाण्याअभावी ही पिके आता कोमजायला लागलेली आहेत। आता या अशा प्रकारामुळे शेतकरी चांगला कमालीचा हवालदिल झालेला आहेत। आता या शेतकरी राजाचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे। आता या त्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे। वृत्तदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे, सिल्लोड। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा सिल्लोड येथे युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन निषेध करण्यात आला। काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये भाजपाकडून झालेल्या प्राणघातक भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवार रोजी सिल्लोड येथील प्रियदर्शिनी चौकामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष अब्दुल समीर तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करण्यात येऊन झालेल्या हल्ल्याचा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी काँग्रेसचे सिल्लोड शहराध्यक्ष प्राध्यापक मंसूर कादरी, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष दुर्गाताई पवार, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, दामूअण्णा गव्हाणे, उपनगराध्यक्ष शकुंतलाबाई बनसोड, नगरसेवक रऊप बागवान, रईसका पठाण, राजेंद्र सिंह गोर, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, सलीम हुसेन, मनोज झवर, मतीन देशमुख, शेख हानिफ, राजरत्न निकम, चेअरमन राजेंद्र बनसोड, अखिल देशमुख, दशरथ सुरडकर, संजय मुरकुटे, कुणाल सहारे,
मुस्ताक देशमुख, सईक वसीम, मानसिंग राजपूत, नामदेव खंडागळे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. वृत्त प्रतिनिधी संतोष लहाने, वृत्तदर्शन. बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सिल्लोड येथील वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे यांच्या वतीने सोमवार रोजी खीरदान करण्यात आले. सिल्लोड येथील वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता तायडे यांच्या वतीने बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवार रोजी खीरदान कार्यक्रमाचे आयोजन शहरातील वैभवनगर भागात करण्यात आलं होतं. प्रारंभी भगवान गौतम बौद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन ॲडव्होकेट अशोक तायडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता तायडे यांच्या हस्ते करण्यात येऊन सामूहिक वंदना करण्यात आली. त्यानंतर ॲडव्होकेट तुषार गवळी, ॲडव्होकेट अशोक तायडे यांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया. म्हणजे आपण या ठिकाणी आपल्या वडिलांचा वारसा, आपल्या संस्कृतीचा वारसा, आपल्या धर्माचा वारसा आपण नाही केले तिथे चालवत आहे हे मला या ठिकाणी अतिशय प्रकटपणे म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट अशी की अशा कार्यक्रमामधून असं म्हणतात किंवा स्वाभिमान लोकांची संघर्षाची परिभाषा समजते आहे. स्वाभिमान लोग ही संघर्ष की परिभाषा समझते हैं और गुलाब वे भी है जिनका स्वाभिमान रहा है. अपन अपना इतिहास या ठिकाण से सर्व जी काही पूर्वा कवासपती महाराज आणि धर्मांतरित बौद्ध ही जी मंडळ आहे ही राज्याची जबाबदारी आहे. तर बुद्धांचा जन्म, मृत्यू आणि त्यांना जे ध्यान प्राप्त झालेलं आहे हे पौर्णिमेला झालेलं आहे. म्हणून सर्वांना, आपण सर्वांना माहितीये की बौद्ध धर्मामध्ये एवढी ताकद होती की त्यांच्याकडे बघण्याची कोणाची हिंमत होती, एवढा लख प्रकाश त्यांच्या चेहऱ्यातून त्यांच्या लेखनातून आपल्याला मिळत होता. म्हणून बौद्ध आपण आहे पौर्णिमा, कोणती पौर्णिमा आपण ज्या साजरे करतो ते त्याचं एक मूळ कारण आहे. आणि ह्या बौद्ध पौर्णिमा, बौद्धांचा जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहायला पाहिजे ही काळाची गरज आहे. परंतु असं काही होताना आपल्याला दिसत नाही. आपण पाहतो की सर्व बुद्धांनी रविवार या दिवशी बौद्ध विहारात जमा व्हावे असं आपण फार सांगतो. आणि आमचे सम्राट पेपरवाले तर असे नेहमीच पेपर मध्ये देत असतात, परंतु कोणीही तिथे जात नाही किंवा बुद्धांचं जे आचरण आहे त्याचं कोणी पालन करताना आपल्याला या धकाधकीच्या जीवनामध्ये दिसत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. या प्रसंगी अजिंठा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश खरात, विकास अधिकारी पी जे हिवराळे, ॲडव्होकेट जी एस आरके, डॉक्टर पंडित आराक, अशोक बिरारे, ॲडव्होकेट पी के दांडगे, ॲडव्होकेट निकाळजे, ॲडव्होकेट सुरडकर, जे टी वाघ, विश्राम जगताप, राजू जाधव, वाय टी साळवे, एस व्ही जामनिक, झेड के आहिरे, पंकज पेदवे, धम्मपाल जोगदंडे आदींसह बौद्ध उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. महिला आणि मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी सिल्लोड येथे दरवर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याने प्रशिक्षार्थींनी आयोजकांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या काही वर्षापासून देश आणि राज्यासह लहान मोठ्या खेड्यापाड्यातही महिला आणि मुलींवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलं असल्यानं महिला वर्ग असुरक्षिततेच्या दडपणाखाली वावरत असताना मागील 3 वर्षापासून सिल्लोड येथील साईराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कमलेश कठारिया यांनी रक्षाबंधनानिमित्त शहरातील भगिनींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचं आयोजन प्रतिवर्षी सुरू केलं आहे. यावर्षीही त्यांनी कराटे प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलंय. राखी पौर्णिमेच्या दिवशी या शिबिरातील प्रशिक्षणार्थी महिला, युवती व लहान मुली यांनी शिबिराच्या आयोजक कमलेश कठारिया यांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या. यावेळी प्रशिक्षक दत्तात्रय भवर, अनिल तायडे, मेघना धनवई, कौशिका फिरके, रेखा हिवाळे आदींसह प्रशिक्षणार्थी महिला मुलींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली आहे. भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी हनुमान महाराज संस्थानांतर्गत ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 5 ऑगस्ट पासून या सोहळ्याला सुरुवात झाली असून 12 ऑगस्ट रोजी या सोहळ्याची सांगता काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे. काकडा भजन, गाथा भजन, श्रीराम कथा, हरिपाठ, हरिकीर्तन व जागर आदी दैनंदिन कार्यक्रमाचं या ठिकाणी संपन्न होत आहेत. या विविध कार्यक्रमांना भाविकांची मोठी उपस्थिती लाभते. वृत्त प्रतिनिधी हरिदास कंबाट, वरुड पिंपरी. सिल्लोड शहराचा भाग असणाऱ्या रजावाडी परिसरात हनुमान महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्रावण मास म्हटला की हिंदू धर्मीय समाज बांधवांच्या भक्तीचा महिना. श्रावणात अनेक धार्मिक विधी करून महादेवाची विशेषतः आराधना केली जाते. त्याचबरोबर विविध देवस्थानांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाबरोबरच महाप्रसादाचंही आयोजन केलं जातं.
याच पार्श्वभूमीवर सिल्लोड शहराचा भाग असणाऱ्या रजाळवाडी येथे मारुती महाराज संस्थानाच्या वतीने आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा परिसरातील शेकडो भाविकांनी लाभ घेतला. पालखी मिरवणूक व दहीहंडी कार्यक्रमामध्ये भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत हरिनामाचा गजर केला. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजाळवाडीकरांनी परिश्रम घेतले. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड. फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील विविध शाळांमध्ये सोमवार रोजी राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार रोजी विविध ठिकाणी राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. महिला भगिनींनी आपल्या लाडक्या भाऊरायाला प्रेमाने राखी बांधली. विविध शाळांमध्येही या निमित्ताने रक्षाबंधनाचे कार्यक्रम संपन्न झाले. फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील शाळांमध्ये राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येऊन विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचं मूल्य रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांसह गुरुजनांना राख्या बांधल्या. यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन आळंद. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. सिल्लोड फुलंब्री तालुका परिसरात खरीपाच्या पिकांची अखेरची घटका. पाऊस गायब झाल्याचा परिणाम, शेतकरी संकटात. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सिल्लोड येथे युवक काँग्रेसच्या वतीने निषेध. बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सिल्लोड येथे करण्यात आले खीरदान. वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे यांच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम. भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात झाली सुरुवात. आणि फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे राखी पौर्णिमा उत्साहात साजरी. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.